मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा होते आणि या इशारा सभेला उपस्थित राहण्यासाठी ज्या महिला आल्या अगदी 4 तासापासून या महिलांनी जागा धरून या सभेसाठी येऊन बसल्यात. कुठून आल्या त्या महिला, किती वाजल्यापासून ह्या जागा धरून आहेत मला सांगा, कुठून आला तुम्ही? बीडहून आले. आणि आता हे 4 तास बसावं लागेल? हा लवकर आला. हा मग समाजासाठी यावंच लागेल. याच्यापूर्वी कधी गेले होते? हा आंतरवाली सराटे गेले होते. हा बर, किती वाजता तयार झालात? किती वाजता आला? आम्ही 7 वाजल्यापासून तयार झालो होतो. हो इतक्या लवकर येऊन बसायचं कारण नाही, मग आमचं जेवण वगैरे आणलेलं आहे, मग इथं जेवायचं. 4 तास बसावं लागेल? हो हो, आरक्षणासाठी सगळंच करायला तयार आहेत. तुम्ही कुठून आला? बीडूनच. बीडूनच चालणं होत नाही म्हणून लवकर आले. किती वाजता निघाले? 9 वाजता. हां 9 वाजता निघून इथे पोहोचला. 10 हो आता बसले. आजी कुठून आलाय तू? इथून बीड मधूनच. 7 वाजता. 7 वाजता निघाला. याच्यापूर्वी कधी आलतात सभेला? हे पहिलीच वेळ माझी. एक शिवाजी पुतळ्यापाशी आलतो. किती वाजता झाली ती सभा? काय शिवाजी पुतळ्याची सभा किती वाजता झाली ती? बरीच झाली ती रात्रीची, माझ्या काय लक्षात नाही टाइम पर. हो काय होणार आहे आज सभेत? हे द्यायला पाहिजे ना आरक्षण द्यावा. आता कवर ठेवायचे. मला सांगा किती वाजता तुम्ही निघाला? मी फुलसंगीतून आलेली. फुलसंगवी तिथून आलो. आम्ही सकाळी आम्ही 4 वाजता निघलो. आम्ही तर 7 वाजता आलो. 7 वाजल्यापासून आम्ही इथं आहेत. फक्त आमच्या इच्छा काय आहे की आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. आमच्या त्या वाघाला यांनी खवळू नये, काही करू नये. आमचं त्यांचं स्वप्न ते आमचं स्वप्न आहे, आणि आमचं स्वप्न आहे ती त्यांचं स्वप्न आहे. आमचे लेकरबाळ इतकं लेकरबाळ आमचे इतकं झडतीत तरी आमच्या लेकराला आरक्षण नाही. म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि आता समाजाने काय करावं, हे आरक्षण लवकर द्यावा. 25 तारखेपर्यंत ह्यांनी आरक्षण नाही दिलं तर आमचे जरांगे साहेब जी ही करते त्यात आम्ही सामील आहेत. आम्ही तिथं बसू बी शकतो, आम्ही काही करू शकतो. आता मराठीची माणसं कशामुळे? आम्ही मराठीत, आम्ही शिवाजी महाराजांच्या कुळातलीत आम्ही. हां आणि ही मराठा मागं सरकू शकत नाही ना. आता आज जरी सरकारला वाटत असेल की आपण जास्त टाईम लावू हां टाईम लावू मागं 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 सारू आपण, मग हे मागं मागं सरकते. लई दिवस झाले की मग मागं सरकते ना. पण आमचा मराठा मागं सरकणार नाही. आजपासून आमचा मराठा हमेशाच म्हणजे मागं बी आंतरविल सराठीमध्ये म्हणून हा चौकड 12 मध्ये हे चौकड झाले. आमच्या सभा झाल्या तेव्हापासून आमचे लोक फिरतात. हां तर तुम्हाला ते आमच्या मागं लोक हटणार नाही. शेवटचा इशारा आमचा. आणि आम्ही तुम्हाला सांगू त्यांना वाटत असतं की लोक थकतेन यायचे नाहीत. आमचा पाठिंबा आमच्या जरांगे साहेबाला पाठिंबा, आमचा प्राण जाऊ तर आम्ही पाठिंबा देऊ. आमचं रक्त सांडू जसं आमच्या शिवाजी महाराजांसाठी सांडला आम्ही तसं आमच्या जरांगे साहेबांसाठी. आपण बघतो की अगदी निर्णायक या सभेकडे लक्ष असणार आहे. याच्यापूर्वी किती सभा तुम्ही आठवली? ही मी ह्याला आंतरवाली चराटीला गेले होते, पण तिथपर्यंत म्हणजे चालून अर्ध्यात रस्त्यातूनच वापस आलो होतो. आम्ही तिथं पोहोचलो शकलो नाही. पण आज आम्ही घोडका राजूर येऊन आलो. दोघी तिघी आहेत आमच्या. 6 वाजता निघलो होतो तिथून गावाकडून. 8 वाजले आम्हाला इथं यायला. पण अशी इच्छा आहे की सरकारने आता असं म्हणजे महागड होऊ नये. आजचे उद्या दिवस आम्ही शांत बसले. 25 तारखेपर्यंत जर नाही कळलं तर तिथून पुढे जरांगे साहेब काय म्हणतील त्यांच्या पाठिंबा द्यायला विनंती आहे. पुढे आता गाड्या सोडू नका. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला वाटतं आरक्षण भेटायलाच पाहिजे. आता सर्व गाड्या सगळ्यांना विनंती आहे, गाड्या काढून घ्या. 2 व्हीलर हे आपण बघतोय की अशा सगळ्या महिला आहेत ज्या 4-5 तास आधी इथं आल्यात. काय मागणी? आरक्षण पाहिजे भैया, कारण आता सरकारने इतकं अंत पाहू नाहीये. आणि आरक्षण भेटलंच पाहिजे ना. आता आता किती वेळ अंत पाहणार ना आम्ही आरक्षणचा? किती वाजता निघाला तुम्ही? आम्ही 7 वाजता निघालेलो. आम्ही आमची भाजी भाकर सुद्धा घेऊन आलेलो. आणि कसं आता हे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही. आणि आमचे म्हणलं तर आमचे बांधव आता 50 बांधव तरी आमचे हे झालेत ना. त्यांनी आता द्यायलाच पाहिजे. किती आमचे बलिदान किती देणार आहे? 50 बांधवांनी बलिदान दिलेलं आहे. आणि परत त्यांनी आता आमच्या नोंदणी बी भेटलेल्या आहेत. नोंदणी भेटल्यात मराठा. ते म्हणले होते पुरावे पाहिजे. आमचे पुरावे भेटलेत. मग आता कशामुळे सरकार? आपण बघतोय की किती वाजता निघाला? 7 लाच निघालो होतो आम्ही. लहान मुलं आणले सगळे सोबत. छत्री आणली? छत्री पण आणली. हा ऊन लागली. कुटुंबा समेत आला का? सगळे आलो होतो आम्ही. किती लोक आम्ही? का 7-8 जण येत आम्ही घरामध्ये. तर आपण बघतोय की हे सगळे मंडळी आहे. 100 लोक आलो होतो आम्ही एका जागेवरून चौसाळा. आणि आता आमच्या मुलाचं तर झालंच, पण आता पुढच्या भवितव्यासाठी आम्ही लढत होतो. आता हे आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे. आता
आपण बघतोय की या सगळ्या महिला आहेत, खरं तर सभा सुरू व्हायला आणखी फार मोठा अवधी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जवळपास 4-5 तास बसण्याची तयारी ठेवून या सगळ्या महिला या ठिकाणी पोहोचल्यात आणि बघतोय आपण की या सभेला आता यायला महिला यायला सुरुवात झाली आहे. अनेक महिला ज्या आल्या त्यांनी आता आपल्या जागा धरून बसायला सुद्धा सुरुवात केली. काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पाटील मैदान, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.